Errors and Debugging Using Eclipse वरील ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत. आपण शिकणार आहोत जावा प्रोग्राम लिहिताना होणाऱ्या संभाव्य चुका. Eclipse च्या सहाय्याने त्या ओळखणे आणि दुरुस्त करणे. त्यासाठी Ubuntu 11.10 आणि Eclipse 3.7 वापरणार आहोत. तुम्हाला Eclipse मध्ये जावा प्रोग्राम लिहून तो कार्यान्वित करण्याबद्दल माहिती असावी. नसल्यास वेबसाइटला भेट द्या. जावा प्रोग्राम मधील टिपिकल एरर्स म्हणजे सेमीकोलन नसणे, मेसेजच्या बाहेर डबल कोट्स नसणे, फाइल नेम आणि क्लास नेम भिन्न असणे, प्रिंट स्टेटमेंट लोअर केस मध्ये टाइप करणे. एक प्रोग्राम लिहून त्यात या चुका करू आणि एक्लिप्स मध्ये काय होते ते पाहू. हे Eclipse IDE आहे आणि प्रोजेक्ट हॅलो वर्ल्ड उघडलेला आहे. प्रोजेक्ट मध्ये न्यू क्लास बनवू आणि तो वापरू. क्लासला एरर फ्री नाव देऊ आणि पब्लिक स्टॅटिक व्हॉइड मेन हे मेथड स्टब सिलेक्ट करा. पॅकेज एक्सप्लोरर मिनिमाइज करा. कमेंट्स काढून टाका आणि एरर्स सहित प्रिंट स्टेटमेंट समाविष्ट करा. Eclipse मध्ये ज्या ओळीवर एरर आहे ती डाव्या मार्जिन मध्ये लाल फुली म्हणजे क्रॉस मार्क ने दाखवली जाते. system.out.println मध्ये एरर्स असल्यामुळे डावीकडे लाल फुली दिसत आहे. लाल फुलीवर माउस नेल्यावर एरर्स ची सूची दिसेल. पहिली एरर म्हणजे इन्सर्ट सेमीकोलन टू कंप्लीट ब्लॉक स्टेटमेंट्स ही सिंटॅक्स एरर दाखवली जाईल कारण स्टेटमेंट नेहमी सेमीकोलन ने संपवले जाते. स्टेटमेंटच्या शेवटी सेमीकोलन टाका. कंट्रोल एस ने फाइल सेव्ह करा. सेमीकोलन लिहून फाइल सेव्ह केल्यावर पहिली एरर जाईल. पुढील एक एरर अशी दिसेल. हॅलो वर्ल्ड कॅनॉट बी रिझॉल्व्ड टू अ व्हेरिएबल कारण कंसोल वर कोणताही मेसेज दाखवण्यासाठी तो डबल कोट्स मध्ये लिहावा लागतो. हॅलो वर्ल्ड कोट्स मध्ये नसल्याने जावा ते व्हेरिएबल समजतो. मेसेजच्या आधी आणि नंतर डबल कोट्स द्या. कंट्रोल एस ने सेव करा. लाल फुली जाईल. प्रोग्राम मध्ये एरर राहिलेली नाही. तो कार्यान्वित करू. जावा एप्लीकेशन्स म्हणून रन करा. कंसोल वर मेसेज प्रिंट झालेला दिसेल. पुढील एरर पाहू जी फाइल नेम आणि क्लास नेम वेगळे असल्याने मिळते. एक्लिप्स मध्ये शक्य तो असे होत नाही कारण फाइल बनवण्यासाठी आपण न्यू क्लास विझार्ड वापरतो आणि एक्लिप्स आपोआप फाइल बनवते. पण एक्लिप्सच्या बाहेर जावा फाइल बनून प्रोजेक्ट मध्ये समाविष्ट केल्यास ही एरर होऊ शकेल. ही एरर मिळण्यासाठी क्लास नेम बदलून पाहू.
Java हे case sensitive असल्यामुळे class name आणि file name वेगळे झाले आहे. आता डावीकडे लाल फुली दिसत आहे. The public type error free must be defined in its own file हा मेसेज मिळेल. तसेच error free हा शब्द लाल रंगाने underline केला आहे. जावा काही फिक्सेस प्रदान करते. येथे 2 फिक्सेस उपलब्ध आहेत. पहिले म्हणजे रीनेम कंपाइलेशन युनिट टू एरर फ्री डॉट जावा. दुसरे रीनेम द टाइप टू एरर फ्री. हे दुरुस्त करण्यासाठी दुसरा पर्याय निवडणार आहोत. क्लास नेम पुन्हा एरर फ्री असे रीनेम केल्यावर एरर नाहीशी झाली. पुढील एरर ही प्रिंट स्टेटमेंट मध्ये होणाऱ्या टायपिंगच्या चुकांमुळे मिळते. कॅपिटल एस च्या जागी स्मॉल एस टाइप करा. येथे लाल फुली मिळेल. सिस्टम कॅनॉट बी रिझॉल्व्ड हा एरर मेसेज दिसेल. जावाला सिस्टम नावाचा क्लास ऑब्जेक्ट किंवा व्हेरिएबल अपेक्षित आहे, परंतु कोड मध्ये सिस्टम ऑब्जेक्ट सारखे काहीच नाही. आता पॉसिबल फिक्सेस पाहू. 11 फिक्सेस पैकी 8वा पर्याय निवडणार आहोत. चेंज टू सिस्टम java.lang. येथे बदल होऊन कॅपिटल एस झाल्यावर ही एरर गेलेली दिसेल. अशा प्रकारे एक्लिप्स द्वारे जावा मधील एरर्स ओळखून त्या दुरुस्त करू शकतो. आपण अंतिम टप्प्यात आलो आहोत. आपण शिकलो जावा प्रोग्राम मधील संभाव्य चुका, एक्लिप्स द्वारे त्या ओळखणे आणि दुरुस्त करणे. असाइनमेंट म्हणून खाली दिलेल्या कोड मधील एरर शोधून त्या दुरुस्त करा. प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे, ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली बँडविड्थ नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आयसीटी एमएचआरडी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. या संबंधी माहिती पुढील साइटवर उपलब्ध आहे. हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. धन्यवाद.